उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली। त्यानंतर शनिवारी सायंकाळी ते मुक्कामासाठी सोलापुरात आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। सोलापूर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले, त्यात 18 जण वाहून गेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याबाबत सूचना केल्या आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घोषणा करतील असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं। उजनीतून सोडलेले पाणी त्यातच वीर धरणातून पाणी सोडण्यात आले, त्यामुळे पाणी पातळी वाढली। ओढे नाले पावसाने भरले, शेतीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत असंही नामदार पवार यांनी सांगितले। ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षा अडचणीत असलेल्यांना मदत करण्यासाठी शासन त्यांच्या पाठीमागे आहे। मुख्यमंत्री स्वतः आता दौरा करणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं। कमी अधिक प्रमाणामध्ये पडत होता, धरणं पडत होती, आपण सगळेजण समाधानी होतो, परंतु नंतर या 2 दिवसामध्ये जो काही त्यांना हाहाकार माजवला त्याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आज आता सुरुवातीला लगेचच त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये दौऱ्याच्या करता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्यापासून सगळेजण आपल्या आपल्या ठिकाणी दौऱ्यावर गेले। सोलापूरचे पालकमंत्री तत्तमावले देखील इथं 2-3 दिवस आहेत। आज पंडित दुपारपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा पंढरपूर असा तिकडच्या भागाचा दौरा करून आता तुमच्यासमोर आलेलो आहे। मुख्यमंत्री महोदय देखील सोमवारी सोलापूरला येऊन अक्कलकोटचा पासून ते दौरा त्या ठिकाणी करतात। उद्या पवारसाहेब देखील माझ्या माहितीप्रमाणे तुळजापूरचा आणि लातूरच्या परिसराचा दौरा करणार। सांगायचं तात्पर्य की प्रत्येकजण आमदार लोक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे। सगळेजण त्या ठिकाणी पुन्हा माणसांना सावरण्याचं काम, त्यांना आधार देण्याचं काम हे करत आहे। त्याच्यामध्ये मनुष्यहानी देखील झालेली आहे आणि साधारण आपल्या सोलापूरपुरतं बोलायचं झालं तर यावेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, आमदार भारत भालके, आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते आदींसह राष्ट्रवादीचे जिल्हा आणि शहरातील पदाधिकारी उपस्थित होते।